नमस्कार सगळं, नमस्कार भाऊ ना बहिणो. यश एकायला शेक केलाय भावा ना बहिणी. सांगते काय देगार लागतोय, काय सांगायचं तुम्हाला. मरणाचं वार सुटलंय, लईच गार लागतंय बाबा. काय सांगायची, ही काय गार इतकं सुटतंय मरणाचं म्हणून भावा ना बहिणो. 2-3 दिवस झालं दाजीने आंघोळच नाही केली. काय सांगावं तुम्हाला अवघा, केस कशी झाली, हां केस कशी झालेली. इथं बिगर आंघोळीचाच पळतोय दाजी लवकर सकाळच्या बारी. काय करावं मग आता, टायमिंगच नाही. सकाळची बाहेर लागतंय गार मरणाचं, पुढं आंघोळ करावं टायमिंग भावानं बहिणो. लय कांदा वाढला राव भावानं बहिणो. दाजीनी फार बोटन बोट कामातून गेली माझी. काय सांगायची हो का, बोट सुजल्या सगळी, मनगट दुखतंय, ही दुखतंय, ही दुखतंय, सारं दुख नुसतं दुखतंय. काय सांगायची, हाय का दाजीची सेवा का काय का काय का काय, कोण करणार दाजी सेवा राव. पण चला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची भावानं बहिणो. दाजी आज लय खुश आहे. हा झाली बरं का आता दुपारी बायकोजीन माझं भांडण झालं, जरा झालं दिला डबा फेकूनच म्या याचा, जेवणाचा डबा दिला टाकून. काय मग दाजी राग आल्या, मग दाजीला राग नाही सहन होत भावानं बहिणो. काय मग दीत नाटकं असलं तर ठीक आहे, नाही तर दाजी मग बिघडतो. मग मला तर माहिती आहे, आता तुम्हाला तर काय बायकोनी सांगितल्याशिवाय राहिली नसतं. पटकोणी आले असं तुम्हाला सांगाय की दाजीने डबा फेकून दिला, ही नसन सांगितलं कमन फेकून दिला, काय केलं काय नाही, काय नसन सांगितलं. नका का सांगा ना मारत तिकडं, काय करायचं आहे मला तिकडं. हां पण दाजी आज लय खुशी भावानं बहिणो. हां लय खुशी आज भावानं बहिणो. आज होणार आहे बायकोचा फोन आला होता मुंबईहून, त्याच्यामुळं आहे ना भावानं म्हणून लय दाजी खुश आहे. वाढूळ बोलतो भावानं बहिणो. काय सांगू तुम्हाला, काय लका म्हणलं लका, तुझ्या आईबापाने माझी जाबरू काढली बार, भावानी हिचं जाबरू काढली तर सांगितलं की नाही राव, समजून जरा. आता म्हणले मीच विचार केलाय, म्हणले मी इकडं बदली करणार आहे दुसरीकडून, त्यांच्या बरोबर त्यांच्यापाशी नाही राहायचं म्हणते मला. आपण दोघं राहू, आय दोघं आम्ही राहणार, दोघं राहणार, दोघं होणारी बायकून मी. हां तर लई टेन्शन वाढलं होतं बाबा ना 2 दिवस. काय सांगू तुम्हाला, मरणाचं टेन्शन वाढलं होतं. आता वाटायचं गेलं 1.5 लाख, गेलं 1.5 लाख, पण नाही राव बाबा ना. देवाने ऐकलं राव, मी सकाळी म्हणलंच होतं देवा काहीतरी कर राव, वारीस फार पाहिजे. तुम्ही टायटल वाचला का बाबा ना बहिणी माझा, हां सकाळी म्हणलं. आता काय बाबा ना बहिणो, काय खरं नाही दाजीचं, पहिली गेली आपलं पहिलं मोडलं, दुसरं मोडलं, आता तिसरीच तरी ठेकाळं बसून दे म्हणलं. हां कसं करायला वारीदार पाहिजे बाबा ना बहिणो, काय म्हणायचं तुम्हाला. अहो त्यागलंच होता तेवढा राव, माझा जीव त्यागला होता. काय सांगू तुम्हाला आता भावानं बहिणो, पण खरंच देवाने माझी प्रार्थना ऐकली राव भावानं. आज आहे ना भावानं बहिणी मन भरून बोललो राव, लय वाढूळ बोललो, लय भारी वाटलं जीवाला भावानं बहिणी म्हणलं. नाही तर मला तर वाटलं गेलं काय 1.5 लाख. आता काय दाजीन स्वप्न बघितलं राव भावानं बहिणी, पण नाही हाय राव, पण नाही भावानं बहिणी तुम्हाला नाराज नाही करणार, तुम्हाला लग्नाची बुंदी चारणारच मी. काही म्हणतो तुम्ही हाय दाजीचं लग्न वाजणार, शिवमंगल सावधान ही देणार राहून द्या तुम्ही, तुम्हाला नाराज नाही करणार. आता भाऊ बहीण मला येतात कमीत, दाजीराव काय राव तुम्ही आम्हाला नाराज केलं, लग्न मोडलं नाही ना राव भावानं बहिणी. सहजासहजी कसं काय, इतक्या दिवस झाला दाजीबरोबर बोलत होती आणि सहजासहजी कसं काय तुटून राव ही लग्न, हां अचानकच कसं काय. आता ही काय झालं भावानं बहिणी, मध्येची गोठाळा केला ना मोठ्या मेवण्याने, परत सासू सासऱ्याने फार दाजीची आई माय उधाडली, सगळ्या गोष्टी झाल्या, मग दाजीला टेन्शन आलेलं आहे भरपूर असं. आता काय म्हणलं, आता नाही गेलं संपलं म्हणलं. आता म्हणजे कसं असतं भावानं बहिणी, आता होणारच नाही ह्या दृष्टिकोनातून दाजीने विषय सोडून दिलता, कशाचा फोन येतोय म्हणलं. आता कायचं काय आलं राव, पण नाही राव दाजीला नाही विसरले राव भावानं बहिणी, मला वाटलं विसरून काही नाही राव,
नाही बाबा नवीन आता तर आजी आयुष्य मध्ये बसणार बाबा ना बहिणो. काय झालं भाऊ तुला आयुष मध्ये बसणार? बायको म्हणले माया जेव्हा आयुष करायची काम नाही धंदा नाही करायचं काय नाही काय नाही काय नाही काहीच करायचं नाही तुम्ही काहीच नाही माझ्या जेव्हा आयुष करायची असते आयुष काही सांगू भाऊ ना बहिणो. लय आनंद झाला दाजीला लय आनंद झाला. आणि कसंही भावानं बहिणू माहिती का दाजीची इच्छा पूर्ण होणार आहे. आणि कसंही तुमची बी इच्छा पूर्ण होणार आहे की दाजीच्या लग्नात तुम्हाला बुंदी मिळणार खायला ना लवकरात लवकरच. बघू आता कसंही भावानं बहिणू दामादामाने आता लय गरम आहे जरा गार आहे गरम आहे गरम. एक तर दुपारीच भांडण झालं आहे मरणाचं जम विचार नाही करायचं भावानं बहिणू. हा दाजीने हे विषय सोडून दिलेला आहे डोक्यातून काढून टाकलेला आहे खाळकुनी. आता फक्त आपलं नवीन होणारी बायकून दाजी फक्त. हा सांगू भावा ना बहिणू असं वाटलं दाजीची स्वप्न आधुरीच राहिली राव आधुरीच राहिली आता दाजी स्वप्न असं वाटलं राव. नाही राव बाबा ना पहिणू आज मला झोपीन बोलाय आज आहे ना बाबा ना बहिणी आनंदाने झोपीन आज खुशीत झोपीन हो बाबा ना बहिणी. किती वाजलं त्यात लय तुम्हाला उशिरा घेऊन येईन बरं का. पण म्हणलं नाही ही बातमी आहे ना भावा बहिणींना दिल्याशिवाय जमणारच नाही. आज टेन्शन झालं होतं बाबा ना बहिणी लय मला म्हणजे लय टेन्शन झालं होतं जबरदस्त मला की म्हणलं काय मरत तिकडे म्हणलं काय कामावून दमून यायचं सकाळी जायचं 6:30 5:30 गेलतो असतो बाबा ना बहिणी. दिवसभर काम 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 करायचं संध्याकाळी येऊन झोपायचं इतका जीव दमतो की म्हणला या टेन्शन आहे ना काय सांगू तुम्हाला सांगूची सोय नाही तुम्हाला. पण आता काय भावा ना बहिणू शिकत बसलं म्हणजे भाव तुम्हाला सांगतो अयो अहो बोट आहेत ना बोट नुसते ठणका मारीत इतके दुखत आहेत बोट काय सांगू तुम्हाला शिकित आहे काही बोट मी का मारतं इतकं दुखत आहे मरणाचं तर काय सांगायची. पण काही म्हणा भावा ना बहिणू लय त्रास झाला दाजीला पण त्रास झाला पण काय नाही इसरला दाजी. आज बायकोच्या नादात आहे ना दाजी इसरला भावा ना बहिणू नवीन होणारे बायकोच्या नादात किती बहिणीला त्रास माझा सीनच हलका झाला भावा ना बहिणू. आज लय दाजी आनंद ते म्हणजे लईच दिवसभर जेवलो नाही भावा ना बहिणू अजिबात नाही. सकाळी शिळी भाकर नेली होती अर्धी तेवढीच खाल्ली होती आणि दुपारी 2-3 बिस्किटचं पुढं आणि आता आलो तिथं आईने हाका मारली तवा मग तिथं खाल्ली भाकर आणि जी शेकत बसलो भावा ना बहिणू ही बोट आणि तीन सगळी दुखत होती ना मारणाची काय बोट सगळं सरळ व्हाय ना ही बोट वाकडंच आहे दिसतंय का तुम्हाला वाकडं सरळच व्हाय ना इतकं दुखत आहे काय भावा ना बहिणू. असं वाटलं की आपल्या जीवाचं कोण काळजी करणार आता राहिलंच नाही पण नाही नाही हाई हाई आता फकाही विश्वास बसला भावा ना बहिणू माझा की मला ही आहे ना नवीन होणारी बायको सोडणारच नाही कडे काही म्हणा. पण आता मला दुपारच्या हिडूमध्ये कोणची काय ना आलती बघा हिडू नाही दाजी तुमचं एखादं मजा करीत असन चेष्टा करीत असन तुम्हाला तिकडे नेऊन मुंबईला एकट्यान तिरण्या काढून घेत्यान नाही राव भावा ना बहिणू माझा विश्वास आहे राव. हां हां माझा विश्वास आहे माझा विश्वास आहे राव त्या बायकोवर होणारे बायको विश्वास आहे माझा तिने राव माझ्यासाठी तिची सासू आपलं आई बाप भाऊ सोडाय तयारी केला. ती म्हणते आपण दुसरीकडे राहू रूम घेऊन आम्हाला त्यांचे मला आपल्या त्यांच्यापाशी राहायचंच नाही विषय संपून टाकायचा त्यांचा माझा त्यांचा काही संबंध नाही. मग तर चालेल ना तुम्हाला मग जमत बाबा मग काही नाही अडचण बघ. पण मला एक काम कर भाऊ म्हणलं कसंही एक तर मला लोक नावं ठेवतात पहिलीच म्हणलं की बायको जेव्हा खातोय बसून बायको जेव्हा खातोय बसून त्याच्यामुळं आहे ना म्हणलं आता तुला मसलं 1.5 लाख रुपये पगार आहे म्हणलं पण मला तो या जीवा बसून नाही खायचं मला काहीतरी धंदा बिझनेस टाकून दे म्हणलं तो काय म्हणायची भावा ना बहिणू एखादं टमटम म्हणा कुठं काय म्हणा काय बी होई
पोटासाठी काही बी करते राव भाऊ ना म्हणून. ती म्हणली असली गधाडी कामं नको, आता गधाडी कामं नको नाही काय काय करायची भाऊ बहिणी, पण आता काय सांगाय तुम्हाला. ती एक तर मालकाला बोलून बसलो आहे मी, त्याला म्हणलं येतो बाबा भरण्यावर 2 दिवस आणि कसं काय करायचं आता भावानं बहिणी. सर आडवच दाजीला ही नेमका अचानक फोन आला राव. हां कसं म्हणजे काय दाजीला सगळं आडवच होतं राव. आता मस्त वाटलं होतं भावानं बहिणी, उद्या सकाळ आहे ना उद्या दाढी कटीन सगळं ओके करून यावं असं वाटलं भावा बहिणी. जरा कसं दाजी जरा तरुण दिसला पाहिजे तरुण. हां माणसं बाबली भाऊ बहीण बी म्हणली पाहिजे आहे का दाजी एक नंबर दाजी दिसतो एक नंबर. पण आता काय भावानं ही काय झालं दाद बी जरा काय झालं लई पिवळं पडल्यात भावानं बहिणी, खराब झाल्यात लई पिवळं पडल्यात लई भावानं बहिणी. आणि ती दिसतानी काय होतं मग जरा इच्छा दिसतंय ना राव, ऐका नाही ही दाढी वाढलेली केस वाढलेली काय दाजीच्या तोंडावर जरा थोडी बी टवटवीच नाही राहिली भावानं बहिणी. काय सांगू तुम्हाला, पण मला असं झालंय भावानं बहिणी कधी कधी बायकोला भेटून काय सांगाय तुम्हाला भावानं बहिणी. उद्याच होता इच्छा जायचा, पण काय सांगायची भावानं बहिणी. ही मध्ये चालन राव काम आडव मला 2 दिवस भरणं जेवारीचं भरणं करायचं काय नाही भावानं बहिणी. काम नाही नुसतं उभं राहायचं आपलं पाणी सोडून द्यायचं नुसतं मजेत उभं राहायचं नुसतं काम नाही करायचं काय नाही काय नाही काय नाही काय नाही मजेत नुसतं आपलं आपली हजेरी मिळून भावा ना बहिणी. जरा वा वाढतो नाही अयो लई गुडघन 3 जॅम झाल्यात भावा ना बहिणी. पण आज नवीन होणाऱ्या बायकोच्या नादात भावा ना बहिणी सगळं इसारलो टेन्शनच गेलं खार कोणी टेन्शनच गेलं आजीजकडे आज. पण आज बा काय भावा ना बहिणी माहिती तुम्हाला उशिरा हिडवीन तेवढं दाजीला समजून घ्या. टेन्शन मला टेन्शन लई भावानं बहिणी काय सांगायचं तुम्हाला माझं मरणाचं काय जरा ही व्हायलं टेन्शन घरचंच ते नवीन होणाऱ्या बायकोचं टेन्शन व्हायलंच. अहो सोपं आहे का दाजीला टेन्शन हां परत परपंचया व्हायलाच 3 लेकरं बाळत त्यांना पैसा पाणी कमवायचा दाजीने. आता जायचंही परत मला ते पोरीचं बँकेचं पुस्तक नेऊन द्यायचं आहे का दाजीला सवड तिकडं तरी जायला. कोणचं कोणचं बघावा नेमकं मी तरी बाबा हां दाजीचा जीव आंबून गेला का बघावा का घरचं बघावा का दारचं बघावा का नवीन होणाऱ्या बायकोचं बघावा का काय बघावा नेमकं हां. अयो भारी वाटलं शिकून भावानं बहिणी चला बाय बाय सगळ्यांना. आज काय दाजी आनंदाने झोपणार आहे बाय बाय मग सगळ्यांना.